उदका स्त्रोत मंत्री विनोद पालयेकारान थळावे आमदार तशेंच गृहनिर्माण मंत्री जयेश साळगांवकर हांच्या सांगातान सरमणे आनी सांगोळडा झरीचेर भेट दिली. झरीचे मूळ झरे जे लुप्त जाल्यात ते निवळ करून उदकाचो प्रवाह सुरळीत करतले म्हण थळावो आमदार उलयला. सालिगांव हो आमचो एक सोबीत गांव म्हणून लोक ओळखता आणि या सालिगांव गांवान आमच्या ही झर एक खूप इम्पॉर्टन्स असा. ही झर फक्त वखदाक लागून वखदी म्हणून यूज जायना, तर हांगासर लोक ट्युरिस्टीक डेस्टिनेशन म्हणून सुद्दां हांगासर लोक येतात. तर ही झर डिसिल्ट करपाची गरज आसा. सिल्ट सारखो भरून त्याचो वयर लागलो आसा आणि इवन फाटी जे काम झाले आसा तितून असे दिसून येयले की हांगासरले लोक सॅटिस्फाय ना. तर ती परत ओरिजिनल स्टॅटीक कशी व्हरची आणि ती डिसिल्ट करून त्याचे उदक लोकांक कसे यूजफूल आसा ते आम्ही त्याचेर विचार चाललो आसा. सेकेंडली माझा प्रयत्न असा की सालिगांव भागान एरियन कॉन्स्टिट्युएंसीन जितल्यो स्प्रिंग्स असा, WRD मिनिस्टराचो म्हाका साथ असा, त्यांचो हेल्प असा म्हाका, आमच्यो जितल्यो फक्त सालमोना स्प्रिंग न्हू तर आमची सांगोळडा स्प्रिंग असा, सालिगांव आणिक स्प्रिंग्स असा, अश्यो जितल्यो स्प्रिंग्स असा ओरिजिनल जे झरे असा हे झरे मेंटेन जावपाक जाय. ह्या लोकांक आमच्या फुडले पिढयेक ते मेळपाक जाय. थोडे थोडे कडेन झरे तर लुप्त झाले असा. इन फाटी म्हाका मिनिस्टर सांगताले की ऑन रिकॉर्ड खूप झरे असा पण थोडे झरे लुप्त झाले असा. माझा प्रयत्न असतो, मिनिस्टरचो प्रयत्न असा की तितले झरे असा ते परत त्यांना एक परत ते झरे ओपन जावचे, ओरिजिनलिटी त्यांची त्यांना परत दिवची. सांगोळडा स्प्रिंग सामकी दुर्लक्षित असा. मेंबरां कडल्यान असे कळून येले की कितलीशीच वर्सां सांगोळडा स्प्रिंग प्रत्येक ग्रामसभेक हो इश्यू घेवन सुद्दां हे स्प्रिंगेचे कितेंच झालेलं ना. तर आम्ही आता इनिशिएटिव्ह घेऊन अंडर इनिशिएटिव्ह की आम्ही सगळे जितल्यो आमचे सालिगांव कॉन्स्टिट्युएंसीन जितल्यो स्प्रिंग्स असा त्यो सगळ्यो स्प्रिंग्स आम्ही त्यांचे ओरिजिनल झरे असा पळय ते सगळे आम्ही फ्री फ्लो करतले. तसेच झरीर वचपाक अरुंद रस्ते असा ते रुंद करतले म्हण उदका स्रोत मंत्री पालयेकारान सांगला. आरडीएक्स गोवा खातीर साळगांवच्यान सुशील शुक्ला. साळगांव मतदारसंघान सालमोणा झर म्हणून या भागात आम्ही आयले असा. या भागाचो आमदार माननीय जयेश साळगांवकर ताणें आमकां ह्या सालमोणा झऱ्या कडेन मुद्दम भेट दिवपाक हाडलेले आसा. हो झरो पळोवन अशें दिसता की वास्तुकलेचो एक उत्कृश्ट असो नमुनो हांगा पळोवंक मेळटा जो जुन्या पद्दतीन हांगा बांदलेलो गेलो. आमी अशें ठरयलां की हो वास्तुकलेचो जो उत्कृश्ट नमुनो आसा त्या नमुन्यांक अजिबात धक्को न लागता जी जुन्या तरेची जी पद्दत हांगासर आमी पळयली ती पद्दत तशीच दवरून आनी ताका एक वेगळ्या स्वरुपाचें एक वेगळो आकार दिवन कशें ते ताका एक देखणें स्वरूप येतलें आनी ही झर कशी जतन करपाची हे दृश्टीन आमी विचार करून आमचे सगळे इंजिनियर हांगासर आयिल्ले आसात. त्यांचे सल्ले घेवन आनी त्यांच्या मार्गदर्शना खाला ह्या झऱ्याची निगा राखली वयतली आनी ह्या झऱ्याचें जें उदक आसा तें उदक जतन करून तेजो प्रोसेस करून आसपासच्या भागांक तें उदक आमी सप्लाय करपाचो पुरवठो करपाचो प्रयत्न करतले.